या ठिकाणी जे सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये उभे आहे, आपण सर्व लोक प्रकाश भाऊंची या ठिकाणी आदुरतेने वाट बघत होतो. जिल्हा प्रमुख आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. शिवसेनेच्या शाखेचा उद्घाटन सोहळा दुसऱ्यांदा आम्ही या प्रभागामध्ये आलो. या ठिकाणी शिवसेनेची गटशाखा, त्याचा प्रमुख म्हणून खऱ्या अर्थानं दुर्गेश वैद्य, निशांत चरणे, रितेश सातोके, सागर काकडे, अंकित डोळस, अंकित खामगावकर आणि रिंकू साखोते अशा या सगळ्या युवा मित्रांना या ठिकाणी या शाखेच्या नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. आपल्या सगळ्यांचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन या ठिकाणी झालं. या देशाचे खरे धर्मवीर म्हणून ज्यांची उपाधी संपूर्ण जगाने स्वीकार केली त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचंही पूजन या ठिकाणी झालं. भगव्याचं तेज या ठिकाणी साकार करण्यात आलं. शहराच्या जागोजागी शिवसेना जाते आहे. माझे सहकारी सूरज कोजे, अजय दलाल, मंडू तागडे, अक्षय मेश्राम, सुनील बॅनर्जी, टिंकू दिग्वा आणि हे सगळे शिवसेनेचे आमचे सहकारी. जुना आमचा मित्र अरुणपाल सिंग बहेल बरेच दिवसांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर आता कार्यरत झालाय. उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या युवा मित्रांनो, शिवसेनेची भ्रमती या शहरामध्ये सुरू झाली. संवेदना असलेल्या समाजाच्या निर्मितीसाठी शिवसेनेचा हा प्रवास. शिवसेना म्हणजे काय? शिवसेना अर्थ खऱ्या अर्थानं लोकांशी संवाद साधणं, एक ऋणानुबंध निर्माण करणं, दुःख सुखाचा हिशोब टिशोब म्हणून खऱ्या अर्थानं सुखात नाही तर दुःखात उभं राहणं, या शहराच्या विविध समस्या, विविध अडचणी लोकांना खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या कोण असावा तर ती माझी शिवसेना होईल, या दृष्टिकोनातून या शहरामध्ये वैचारिक परिवर्तनासाठी शिवसेनेची भ्रमती मित्रांनो आम्ही सुरू केली. 6 महिन्याचा जवळपासचा कालावधी झाला मी जिल्हा प्रमुख झालो. नव्यानं सगळे नवे आणि जुने असे सगळे माझे सहकारी 10-10, 12-12, 14-14 तास या शहरामध्ये कार्यरत आहेत. शिवसेनेचे नव्यानंच या विदर्भाशी ज्यांचा खूप चांगला परिचित आहे, विदर्भ असे एक जाणते द्रष्टा म्हणून ज्यांची नेतृत्व क्षमता या विदर्भामध्ये त्यांनी वेळोवेळी सिद्ध केली, एक पितातुल्य नेतृत्व, संपर्क प्रमुख म्हणून आपल्याला आदरणीय गजानन कीर्तीकर साहेब लाभले, विदर्भस्तरीय पूर्व विदर्भस्तरीय एक 6 जिल्ह्यांचा मेळावा झाला, प्रचंड उत्साह आणि जोश कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी ओसंडून वाहत होता, आचारा विचाराचं आदान प्रदान झालं, नेत्यांनी शिवसैनिकांबरोबर संवाद साधला, उपराजधानीची ही शहराची भक्कम बाजू, शिवसेना का मागर आली त्याचं चिंतन मंथन झालं. आता शिवसेना थांबणे नाही, येथील त्या संकटावर मात करायचं आहे, वैचारिक विकेंद्रीकरण करायचं आहे, द्रष्टा म्हणून समाजाच्या जवळजवळ स्पर्श करून एक नातं जोड निर्माण करायचं आहे. शिवसेना घरोघरी गेली पाहिजे. आपण राजकीय पटलावर या शहराचा जर विचार केला, अनेक नेते आलेत, निवडून आलेत, मंत्री झालेत, सत्ता झाली, राज्य झालं, देश झाली, गावाची गल्ली आणि देशाच्या दिल्लीची सत्ता आपण वर्षानुवर्ष बहाल केली, ती काँग्रेस जास्त माजली, अंगात आणलं, भ्रष्टाचार तिकडे तिकडे माजला, तुमची आमची सगळी संपत्तीची लयलूट, या देशाची आणि या राज्याची अर्थव्यवस्था ज्या करांवर चालते, आमच्या तुमच्या सगळ्यांच्या करांवर, तो करांचा पैसा म्हणून त्याच्या बदल्यामध्ये मिळणाऱ्या सेवा याच्यामध्ये शुद्ध मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम चालला, लयलूट झाली, दान भोपळा आहे म्हणून लचकेचे लचके
जनता त्रासली, जनता चिडली, मोत्याचं नव्हतं करून टाकलं, आज काँग्रेस स्वतःचं अस्तित्वाची लढाई लढते. अशात एक बदल पुन्हा अपेक्षित होता की ते सगळे नालायक आहेत, तर मग या शहराला, मग या राज्याला आणि मग या देशाला काहीतरी नाविन्यपूर्ण विचाराचा बदल व्हावा म्हणून आपण मागच्या वेळेला भारतीय जनता पक्षाला मागितलं नाही तेवढं त्यांच्या पत्रात टाकून दिलं. यांनी पण आपलं खरं रूप दाखवलं. सत्ता पाहिजे असली की राम, आणि सत्ता गेली की नंतर राम राम करायचं, वाटेल त्या भानगडी उपस्थित करायच्या. आता मंदिराचा कार्यक्रम कोर्टाचा आधार घेऊन सुरू आहे, धर्मस्थळांचा, हे सगळं आपण बघतो आहोत. खऱ्या अर्थाने या शहराची कायदा सुव्यवस्थेचा विषय असू देत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू देत, रोजगार आणि बेरोजगारांचा प्रश्न असू देत, शिक्षण विभागाचा प्रश्न असू देत, मराठी शाळेचा प्रश्न असू देत, महागाईला मायबाप नाही, पेट्रोल डिझेलचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यापुढे आहेत, काही कोणाच्या चुकल्या बिगल्या लावून कोणाच्या विरुद्ध बोलण्याची काही गरज नाही. समाज त्रस्त झालाय, होताना आधी जेवढा होता त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त त्रस्त झालाय. मग अशा वेळी आता पुढं काय? छत्रपतींचा आदर्श घेऊन खऱ्या अर्थानं समाजामध्ये नांदणारी शिवसेना या शहराला द्रष्टा म्हणून नेतृत्व स्वीकारायला पुढे आली. ही सगळी तरुण मंडळी वैचारिक दृष्टिकोनातून आता यांनी निर्णय घेतला. या तरुणांनी की आम्ही आमच्या कुटुंबासहित आता शिवसेनेच्या रूपानं सामाजिक प्रतिनिधित्व स्वीकारणार आहोत, त्यांनी ते करून दाखवलं. पंतप्रमुखांची रचना शिवसेना पहिल्यांदा करते, मजबूतीनं करते. शिवसेना आता जिंकण्यासाठी युद्धात, निवडणुकीच्या युद्धामध्ये उतरली आहे. आता थांबणे नाही, थांबवलं तर त्यालाही पार करायची, सगळ्या संकटांना पार करायची हिंमत शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी परवाच्या दिवशी बैठक घेतली महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये पुन्हा नव चैतन्य रणशंग म्हणून त्यांनी फुकलं. आताचं वातावरण, लोकशाहीला मारक असलेलं वातावरण, तरुणांच्या भवितव्याची केलेली लाख रांगोळी. गडकरींनी खऱ्या अर्थानं सांगावं की तरुणांना काम देऊन मिहान आला तो मिहान मी आणला. एकेकाळीचे खासदार मुत्तेमवार म्हणत होते मिहान मी आणला. मी मागच्या सभेत बोललो होतो की मिहान आला तर 5 लाख नोकऱ्या मिळतील, आमची सरकार आणली तर आम्ही 1 कोटी नोकऱ्या देऊ, आमची सरकार आणली तर आम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये काळ्या धनातून टाकू. खूप फुकणाऱ्या झाल्या, खूप पोटारडेपणा झाला, नोकऱ्या मिळाल्या नाहीत. मग आता पुढं कुटुंबाचा कर्ता पुरुष कसा बनेल? त्याच्या तरुण बहिणींच्या लग्नाची जबाबदारी कोण घेईल? त्याच्या घरामध्ये असलेल्या आणि थकलेल्या वयामध्ये असलेल्या मायबापाच्या म्हातारपणाची काठी हा तरुण कधी बनेल? अशा विविध विषयांचा विरंगुळा एक न्यूनगंड सामाजिक दृष्टिकोनातून समाजाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं पाप जे आधी ज्या लोकांनी केलं ते याही लोकांनी केलं. म्हणून आता उठाव करते ती शिवसेना, घरोघरी जाते ती शिवसेना. आपण या शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर कितीही बोललं तरी कमी आहे. अधिकारी बदलत जातात, मात्र गुंडागळीला आळा घालण्याची क्षमता या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नागपुरात निवासस्थान आहे, त्या नागपुरामध्ये हे होऊ शकत नाही. याच्यापेक्षा मोठं दुसरं दुर्भाग्य असूच शकत नाही असं प्रामाणिक माझं मत आहे. काही गोष्टी मित्र असले तरी बोलाव्या लागतील. मी प्रत्येक ठिकाणी अत्यंत जबाबदारीने सांगतो की आपला महाराष्ट्र आपण या महाराष्ट्राचे मालक आहोत. या महाराष्ट्रावर कर्ज व्हावं देखील ती मागच्या लोकांनी सत्ता भोगली, विकासाच्या बोंबाबोंबा केल्यात, लोकांनी आत्महत्या स्वीकारल्यात, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा रेकॉर्ड ऐतिहासिक झाला. एका दिवसाला या महाराष्ट्रामध्ये 2 शेतकरी आत्महत्या करत होते आणि म्हणून शेतकरी समाज चिडला. शिवसेना प्रमुखांनी सुरुवातीपासून सांगितलं होतं की शेतकरी हा बळीराजा आहे, बळीराजाचं राज्य प्रस्थापित होऊ दे, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी अन्नदाता विकसित झाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाचा आधारबळ सरकार बनली पाहिजे. ते होत नव्हतं. कालांतराने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी सगळ्या महाराष्ट्राची भ्रमती केली आणि आपण बघितलं 47-48 चिवून आपल्या सगळ्यांचा नेता महाराष्ट्राच्या सडकेवर भरवणामध्ये फिरत होता. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे, याला हे कर्जमाफी म्हणतात. शिवसेनेने सांगितलं ती कर्जमुक्ती असली पाहिजे. इतके तुम्ही भ्रष्टाचार करतायत, इतक्या सगळ्या विभागांमध्ये विविध भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड होत आहेत. नॅशनलाईज बँकेत लुटण्याचे कार्यक्रम सुरू आहेत, त्यांच्याही काळात नॅशनलाईज बँकाच्या 11 अधिकाऱ्याच्या सहकारी बँकाच्या लुटल्या गेल्या, यांच्याही काळात लुटल्या गेल्या, त्यांच्या काळात लुटून कुठं कोणीतरी पकडलं जात होत, यांच्या काळात लुटून सरळ सरळ दुसऱ्या देशामध्ये पडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. संपूर्ण राज्य आणि केंद्राचे सरकार आंधळीवरून पाहते. आता लोकांना शंका यायला लागलेली आहे की बँका लुटतायत 9-9, 10-10, 20-20, 25-25 हजार कोटीच्या, आणि त्या बँकांचा लुटारू या देश
देशातून सरळ सरळ दुसऱ्या देशामध्ये निघून जातो. आपली पोलीस, आपलं गुप्तचर यंत्रणा, आपलं राज्याचं सरकार, केंद्राचं सरकार हातावर हात देऊन बसण्याच्या पलीकडे काहीच करत नाही. आणि फक्त एकच घोषणा, आम्ही कुठल्याही किमतीत त्यांना आणू. अरे पाचवं वर्ष आलं ना तुमचं, तुम्ही राहिलात तर आणू आणू करा ना. लोकांना हा सगळा प्रकार समजायला लागलाय. बँका डुबल्या त्याच्या मागे शासन करते जबाबदार असले पाहिजे. लोकांनी त्यांना जबाबदार